दिनांक 8 जानेवारी 2014 रोजी नारायण बाबाराव येवतीकर यांच्या घरी जाऊन प्रभावतीचे नातेवाईक त्याचं तुझ्या मुलानं माझी मुलगी पळवून नेलं असं म्हणून त्याचं घर जाळलं. कारण जाळायचं त्याची मुलगी गेली. आता आमचं पोरग नेलं एक कोण नेलं की आमच्या पोर आमच्यावर आरोप झाला नाही. घर जाळलं आमचं. मला लग्नापर्यंत कोडून ठेवून माझ्या विरुद्ध लग्न करून देऊ. त्याने पैसे दिला म्हणून माझं लग्न त्याच्यासोबत करून देऊ. पैसे कुणाला दिले ते? आई वडिलाला. आई वडिलाला दिले. घराबाजूच्या एका मुलावर प्रेम होतं त्याच्यावर तर त्याच्यासोबतच लग्न करून घेते म्हणल्याने माझ्यावरून दुसऱ्या नको म्हणून मला मारून टाकायची धमकी दाखवून मला कोंडून ठेवले घरात. तर मी येवतीकरचा सहारा घेतला. गौतम हे माझ्या भावाचा मुलगा आहे आणि म्हणून तुझ्या भाच्यानं भावाचं घर जाळून माझं घर घराची तोडमोड केले. डाळ दूध तांदूळ पीठ समुद्र लुस्कान केलं. काहीच ठीक नाही. लेवाय झंपर नाही. नेसायला गुडं नाही. पासायला गुडे जाळले. झंपरं जाळले. त्याचे कपडे जाळले. लेकराचे कपडे जाळले. चड्ड्या जाळले. पॅन्ट जाळले. काहीच ठेवलं नाही. घरामध्ये मिशीन मोडले. भांडे खुंडे चक तोडले. मिटर जाळून टाकून दिले. आमचं काहीच ठेवलं नाही. आम्ही कोणीच घरी नसताना एवढा खेळ केले. म्हातारी स्वतंत्र सैनिक आहे. त्या स्वतंत्र सैनिकाच्या म्हातारीलासुद्धा मारून काढले. शांताबाई भनसोडे, निर्मलाबाई भनसोडे, राजाबाई भनसोडे, आणखीन रंजनाबाई भनसोडे, इजू भनसोडे, अरुण भनसोडे, दीपक भनसोडे एवढे लोक आले. आले आणि तुमचं घर जाळून हो गेले. मग या लोकांवर कारवाई हो असं वाटते का तुम्हाला? वाटते. आम्हाला हे जबाब आमचा आहे. आमच्याने घ्यावं आहे शासनानं. परंतु अद्यापही पोलीस यंत्रणा कुठलीही दक्षता घेतलेली नाही असं मला सांगायचं आहे पोलीस यंत्रणेला की बाबा रे आमचं घर जाळले, आमचं घर पाडले, आमच्या वाटा अडवतात आणि दहशतीचं वारं निर्माण करतात. तर यांना सत्यता शोधून यांच्यावर योग्य ते कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावं अशी अपील करते. हे माझा समुदाय. मी शांता येवतीकर, महाराष्ट्र राजे, इंडिया अनहर्ड, नांदेड.